नमस्कार, मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आमची काय आजची सुरुवात अजिबात चांगली झालेली नाहीये. काल मला एवढे मेसेजेस आले की जे नाही का त्यांनी त्या गोष्टी त्यांना जाणवल्या म्हणून ते मेसेजेस केले. ह्याच्या आधी सुद्धा मी एकदा ब्लॉग बनवून ह्या गोष्टी क्लिअर केल्या. तुम्ही आधी मी आहे का पहा आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी करा. तरी सुद्धा भरपूर लोकांकडून त्या गोष्टी झाल्या. आणि कसं असतं माहित का, प्रत्येक गोष्टीची मी जबाबदारी कशी घेईल. जर मी त्या गोष्टी केल्याच नाहीत किंवा मी जर कोणाला पैसे मागितलेच नाही आणि तुम्ही मला न बघता ते पैसे दिले तर त्या गोष्टींची मी जबाबदारी कशी घेईल. आणि जर माझा फोटो जर किंवा माझ्या मिस्टरांचे फोटोज वापरून जर तुम्ही मी सायली बोलते किंवा मी सायलीचा मिस्टर बोलतोय अशा जर गोष्टी करत असाल तर त्या चुकीच्या आहेत. करत जो करत असेल त्याच्यापेक्षा ज्याच्यापर्यंत त्या गोष्टी जात आहेत ना आणि जो त्या गोष्टींना रिप्लाय करतोय तो पूर्णपणे चुकीचा आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला मेसेज केला, मी सायली बोलते. एकतर पहिली गोष्ट म्हणजे असा डायरेक्ट कसा काय मी मेसेज करेन. जर तुम्ही तुमची आणि माझी ओळख फक्त अशी सोशल मीडिया थ्रू किंवा मोबाईल थ्रू असेल तर मी डायरेक्ट मेसेज कसा करेल. जर तुम्ही मला मी पर्सनली तुम्हाला ओळखत असेल किंवा माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्ही ॲड असाल, माझे रिलेटिव्ह असाल, तर गोष्ट वेगळी आहे. डायरेक्ट मी मेसेज कसा करेल. बरं केला तुम्ही, ठीक आहे, तुम्हाला तुम्ही बोलले, तुम्हाला इच्छा होती, तुम्ही बोलले वगैरे, पण जर समोरचा असं काहीतरी वेगळं बोलायला लागला, काहीतरी वेगळं ऑड वाटायला लागलं किंवा तुमच्या पर्सनल लाईफ सोबत बोलायला लागलं, तुमच्या पर्सनल लाईफ सोबत डिरेक्टली कशी काय बोलेल. जर मी तुम्हाला पर्सनल ओळखतच नाही तर ओ पर्सनल गोष्टी कशी काय मी तुम्हाला विचारेन आणि तुम्ही कसा काय त्यांना रिप्लाय करू शकता. बरं ठीक आहे, बघा तुम्ही आता व्हॉट्सअपला तुम्हाला डायरेक्ट मेसेज आलाय. हो, तर तुम्ही व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉलचा ऑप्शन असतो, व्हिडिओ कॉल करा. त्यामध्ये समोरचा व्यक्ती मीच आहे का हे पहा किंवा माझे मिस्टरच आहेत का हे पहा. त्यानंतर मग तुम्ही पुढच्या गोष्टी करा. इंस्टाग्रामला सुद्धा व्हिडिओ कॉलचा ऑप्शन आहे आणि युट्यूबवर तर कोणी काही गोष्टी बोलतच नाही. तुम्ही त्या गोष्टी डायरेक्टली युट्यूबवर येऊन धडाधड कमेंट टाकताय किंवा असं झालं तसं झालं ह्या गोष्टी करताय. तर ह्यामध्ये पूर्णपणे चुकी तुमची आहे. तुम्ही पहिला फेस पहा समोर कोण आहे कोण नाही, तर त्यानंतर मग तुम्ही त्यासोबत बोला, डिस्कस करा, पर्सनल शेअर करा, नका करू हा तुमचा प्रश्न आहे. त्यानंतर म्हणजे गोष्ट हा मागासुद्धा विषय झाला की माझे डीपी माझ्या मिस्टरांचे डीपी ठेवून व्हॉट्सअपला चॅटिंग वगैरे झाली त्या. त्यानंतर कसं असतं मी सोशल मीडिया यूज करते, यूट्यूब करते, यूट्यूबपेक्षा इन्स्टाला कुणीही मला डायरेक्ट डीएम करू शकतं आणि मला इन्स्टाला डायरेक्ट स्क्रीनशॉट आले होते की असा असा विषय आहे, हे झालं ते झालं आणि मला भरपूर लोक ओळखतात. म्हणजे कसं नाही म्हणलं अशा गोष्टीला माणूस असं नाही का मला असं समोरच्याबद्दल कळलं आणि मी त्याला सोशल मीडियावर पाहिलं असेल मी डायरेक्ट त्याला स्क्रीनशॉट पाठवून देणार, भले मग तो माझ्या जवळचा असो किंवा नसतो. तसे मला गोष्टी होतात येतात स्क्रीनशॉट. जर गोष्ट नॉर्मल असेल तर मी त्या गोष्टी अवॉइड करते. पण जर तुम्ही कसं असतं माहिती का, जर तुम्हाला मेसेज आला तुम्ही अनमॅरिड असाल तर गोष्टी ठीक आहे, आई वडिलांपर्यंत विषय झाला तर तो तिथपर्यंत संपतो किंवा आपल्याला विचारणारं बोलणारं एवढं कोणी नसतं. पण जर तेच मेसेजेस किंवा त्याच गोष्टी जर तुम्ही मॅरिड असाल आणि तो डायरेक्ट मेसेज जर तुमच्या हजबंडनी रीड केला किंवा तुमच्या घरातला दुसरं कोणी वाचला तर कदाचित मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. मग त्या गोष्टींना मी जबाबदार कशी काय. जर माझ्या आयडी सुद्धा हॅक होऊ शकते, भले ते तर मग भले माझी ती मोठी आयडी आहे असं असेल तसं असेल, त्या आयडीवरून सुद्धा जरी असे काही वेगळे मेसेज आले आयडी हॅक सुद्धा होऊ शकते. माग हा एकदा विषय झालेला, मला जवळच्या मैत्रिणी रात्री 2 वाजता कॉल करून सांगितलेलं की असे असे तुझ्या आयडीवरून मेसेज येत आहेत. हा ठीक आहे, त्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर होता, त्यांनी डायरेक्ट कॉल केला, सांगितलं, मी आयडी बघितली, मग ते सगळं गोष्टी त्या क्लिअर केल्या. हो, तर म्हणजे मोठी सुद्धा आयडी हॅक होऊ शकते. हॅक करणाऱ्यांना हॅक करायला काय जाते, पण तुम्हाला कोणत्या गोष्टींना रिप्लाय करायचं आहे किंवा कोणत्या नाही ह्या गोष्टी समजायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचा विषय. त्यानंतर म्हणजे पैशाचा विषय. तर पैशाचा विषय कसा असतो माहितीये का, माझ्या मिस्टरांची आयडी हॅक झाली आणि त्या आयडीवरून पैसे मागितले गेले. ते तर माझ्या अगदी मागच भावालाच मागितलेले आणि त्यावर सांगितलेलं की सायलीला सांगू नका की मी पैसे मागितले. पण तो माझा भाऊ होता, त्याला वेगळं काय वाटलं की बाबा सायलीला सांगू का नका, म्हणून त्यांनी मला डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवले आणि विचारलं. त्यानंतर मग तो सुद्धा विषय तिथं क्लोज झाला. हवं तुम्ही जर माझ्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असाल तर ह्या गोष्टी तिथं सॉल्व होऊ शकतात. पण तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट न करता माझ्या अपरोक्ष जर पैसे पाठवत असाल, भले तुम्ही माझ्या प्रेमापोटी पाठवताय किंवा माझ्या काही अडचणी कोण सांगत असेल तर त्या त्याच्यासाठी पाठवताय, पण त्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. समोर मी आहे का हे अगदी तपासा, पहिलं तपासा, व्हिडिओ कॉल करा, हे करा, ते करा. ह्याच्या आधीसुद्धा खूप झालं होतं, वर्दीवरचे फोटोज वगैरे यूज केले होते, आमचे डीपी ठेवलेले हे ते.
तर त्यानंतर मी व्हिडिओ सॉरी वर्दीवरचे फोटो शूट पण केला नाही आणि फोटोज कुठं पोस्ट पण नाही केले, कारण त्यातून मी चांगला अनुभव घेतलेला, चांगला म्हणजे चांगलाच घेतलेला. जर मी त्या गोष्टीची कंप्लेंट टाकली असती तर समोरच्याची नोकरी गेली असती, कारण तो सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट होता. त्यानंतर सेम हाच इश्यू झाला होता डीपीवरून की मेसेजेस मिस्टरांनी माझं डीपी ठेवलेला, म्हणजे कोणाला त्यांच्या फ्रेंडला मेसेज केले ते वाटले मी केलेत की काल की साईनी माझ्या हस्बंडला मेसेजेस करू जाऊ नको असं तसं. त्यानंतर डीपी त्यांनी आजपर्यंत कधी ठेवलाच नाही, म्हणजे ह्या गोष्टी होतात. हा हे गैरसमज आहेत, हे आपण क्लिअर करू शकतो, कोणालाही वाटू शकतं, कोणी आपल्या हस्बंडच्या बाबतीत कोणी अशा गोष्टी करताय ना, ते लांबचं कोणी नाहीये, ते ऑब्व्हियसली मला पूर्णपणे ओळखतं, कारण पूर्ण माझी इन्फॉर्मेशन देत आहे, माझी डेट ऑफ बर्थ देत आहे किंवा माझं ऍड्रेस देत आहे, सगळं देत आहे. तो जर हा आणि नक्कीच हा व्हिडिओ बघणार तो असेल किंवा ती असेल कोणीही असेल, तर मी पोलीस कंप्लेंट करेन. कसं असतं माहितीये का, माझ्यामुळे कोणाचं लाईफ खराब करू नको, मला काहीही फरक पडत नाही. ज्याला तुम्ही मेसेज केले त्या व्यक्तीने जरी कंप्लेंट केली तरी त्यात तर मी येणार नाहीच, कारण ते मी मेसेज केलेले नाहीये, त्यामुळे माझं काहीच जात नाही. पण जे कोणी मेसेज करत आहे ना, त्यांनी फक्त एका गोष्टीचं भान ठेवा की समोरचा मॅरिडही असू शकतो. हा बाबा माझ्या कॉन्टॅक्टमधले आहेत त्या सगळ्या फौजी वाईफ आहेत, त्यांचे हस्बंड बाहेर असतात, तर कोणी हस्बंडच्या सोबत पण असतो. आपल्या अशा मेसेजने त्यांच्या काय म्हणतो आपण संसारावर काहीही परिणाम होऊ शकतात, त्यांची मॅरिड लाईफ खराब होऊ शकते. तर तुम्ही अशा गोष्टी कशा काय करू शकता, करायच्या असतील तर माझ्यासोबत करा, मला मेसेजेस करा, मला असे पर्सनल प्रश्न विचारा, हे करा ते करा, दुसऱ्याला कशाला करताय आणि ते सुद्धा माझ्या नावाने. त्यामुळे जर आता ह्या गोष्टी नाही थांबल्या तर मग मी पोलीस कंप्लेंट करणार. आधी पण एक आयडी हॅक झाली त्याच्यावरून पण असे मेसेजेस गेलते. मी एवढं सांगितलेलं की ज्यांना मेसेजेस गेलते त्यांना पर्सनली सांगितलेलं की त्या आयडीला ब्लॉक करा, तरी त्या लोकांनी त्या आयडीला ब्लॉक केलं नाही, मस्त माझ्या घेत बसले. मग घेत बसले त्याला मी काय करणार, मी तर पर्सनली काहीच करू शकत नाही. आणि जरी काहीही लिगल प्रोसेस झाल्या प्रोसिजर झाल्या तरी त्यामध्ये मी स्वतः कुठेच येऊ शकत नाही, कारण मला वेळच नाही, मला बाळामधून अजिबात वेळच भेटत नाही, ना व्हिडिओ बनवायला भेटतो ना करायला भेटतो. अशा गोष्टी आल्या की त्यातून एकच आहे की कोणाच्याही मेसेजेसला रिप्लाय करू नका. जरी मी म्हणून मेसेज आला तरी व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करा, इन्स्टाला व्हिडिओ कॉल करा, युट्यूबला तर काही मेसेजेस येत नाही. बाळाची आंघोळ घालायचं तरी त्यामुळे बाळ लागलं रडायला, तर असो ह्या गोष्टी क्लिअर करा, नाहीतर मला उद्या पोलीस कंप्लेंट करायला पण काही वेळ लागणार नाही. मी सायबर कंप्लेंट देऊन ठेवली, लिगली ती सेफ होईल, बाकी काहीच गोष्टी होणार नाही. पण जो लाईफवर प्रश्न आहे ना तो तुमच्या येईल मॅरिड लाईफवर, त्यामुळं तुम्ही थोडंसं विषयाचं गांभीर्य ओळखा. मी सायली म्हणून मेसेज केला म्हणून लगेच हे होऊन त्यांना काहीही गोष्टी तुमच्या शेअर करू नका, काही रिप्लाय करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा पाठवू नका, पैसे पाठवू नका. पैसा हा कष्टाचा असतो, कुणी असा फुकट आणून देत नाही. एक रुपया जरी असला तो कष्टाचा असतो, त्यामुळे एक रुपया जरी पाठवायचा असेल ना तरी विचार करा. जरी मला कधी भविष्यात वेळ येईल ना तरी असाच बसून मी स्वतः व्हिडिओ बनवेन की मला पैसे पाठवा, तेव्हा तुम्ही मग पाठवायचे असतील तर पाठवा. अजूनपर्यंत ती माझ्यावर वेळ आलेली नाही आहे. आणि कोणाला मी व्हॉट्सअपला फोनपेला किंवा इन्स्टाला मेसेज करून पैसेही अजिबात मागितले नाहीयेत. माझ्या हस्बंडच्या नावाने जरी आले, माझ्या नावाने जरी आले तरी कोणालाही पैसे पाठवू नका, कारण ते पैसे रिटर्न करायला मी बांधील नाही, कारण ते पैसे मी घेतलेले नाहीये. सो ह्या गोष्टी क्लिअर करा आणि आजच्या विषयाचं गांभीर्य सुद्धा कळलं असेल तर हा व्हिडिओ पण इथंच थांबवते. धन्यवाद.